नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची खासदार रणजित सिंह निंबाळकर यांची मागणी। अक्कलकोट मध्ये कर्नाटक बस गाड्याचे अनोखे स्वागत। चालक वाहक प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी। विविध राजकीय पक्षांच्या वतीने आगळे वेगळे उपक्रम। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले। नवरदेवाच्या पहिल्या पत्नीकडून तिसरी बायको केल्याची तक्रार। महिला आयोगातही धाव। त्या बालकाच्या शोधासाठी छत्तीसगड कर्नाटक राज्यात पोलिसांचा कसून शोध। आणि माझी वसुंधरा अंतर्गत मंद्रूप ग्रामपंचायतीस 1 कोटी रुपयाचा पुरस्कार। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मुळा मुठा नदी राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित नदी असून या नदीचे पाणी उजनी धरणात सोडले जात असल्याने उजनी धरणातील पाणी जास्त प्रदूषित झाले आहे। उजनी धरणातील पाण्याचा वापर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे। पुणे जिल्ह्यातील मुळा आणि मुठा नदीच्या राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित नदी असून या नदीच्या काठावर अनेक औद्योगिक वसाहती असल्याने कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याचा प्रवाह थेट नदी पात्रात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे। अनेक उद्योगांचे केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडले जात आहे, त्यामुळे नदी प्रदूषण मोठी दुखी बनले आहे। प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। प्रदूषित पाणी थेट चंद्रभागा नदीत तसेच उजनी धरणात येत असल्याने धरणातील प्राणी प्रदूषित झाले असून पाण्यावर तेलाचा तवंग निर्माण झाला आहे। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येऊन चंद्रभागा नदीत स्नान करीत असतात। तसेच उजनी धरणाचे पाणी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जात आहे। प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। प्रदूषित झालेला चंद्रभागा नदी व उजनी धरणाची दखल खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी घेतली असून त्यांनी लोकसभेत यावर आवाज उठवला आहे। केंद्र सरकारच्या नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे। यासाठी केंद्र शासनाने नमामि चंद्रभागा योजनेतून चंद्रभागा नदीत थेट येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नदीत सोडण्याची मागणी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रचंड तापला असतानाच कर्नाटक मध्ये महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या जात असताना अक्कलकोट मध्ये मात्र काही राजकीय पक्षांच्या वतीने कर्नाटकामधून येणाऱ्या बसेसबाबत गांधीगिरी करून त्यांचे गुलाब पुष्प देऊन महाराष्ट्रात आगळे वेगळे स्वागत करण्यात आले आहे। यातून कर्नाटकने धडा घ्यावा अन्यथा जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वर्तविला। पहिल्यांदा अक्कलकोटवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला, त्यानंतर तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला। तिकडे बेळगाव जतचा वाद पेटला आहे असे असताना या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे असे असताना कर्नाटकच्या आंदोलकांना सुबुद्धी मिळावी यासाठी रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, रासप तालुकाध्यक्ष दत्ता मडकर, प्रहार संघटनेचे आमिर सिरसट, बाळासाहेबांचे शिवसेनेचे शिवप्रमुख योगेश पवार यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत कर्नाटकच्या डेपोच्या चालक आणि वाहकांचा सत्कार करून पुष्पहार घालून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना दिनांक 5 डिसेंबर रोजी सोलापुरात घडली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी जोडवाई पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे।
घटनेचा पुढील तपास दुधाळ हे करीत आहेत। राज्यात गेल्या काही दिवसापासून एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे एका तरुणाशी दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणीने एकाच मांडवात लग्न केले। या प्रकरणात आता नवीनच ट्विस्ट आले असून नवरदेवाच्या पहिल्या बायकोने त्याच्या विरोधात महिला आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। अकलूज माळेवाडी येथे शुक्रवार दिनांक 2 रोजी एका युवकाने जुळ्या बहिणीबरोबर विवाह केला। या संदर्भात त्या युवकावर अकलूज पोलीस ठाण्यास अदखलपात्र गुन्हा दाखल केला। राहुल फुले यांच्या तक्रारी दिली आहे। अंधेरीच्या युवकाने कांदिवली येथील दोघे सोबत एकाच वेळी माळेवाडी येथे हॉटेलमध्ये विवाह केला। माळेवाडी येथे राहुल फुले यांनी अकलूज ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नवरा मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला। पहिल्या पत्नीकडून तक्रार दाखल यानंतर आता या प्रकरणामध्ये त्या तरुणाचे आधीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे। तरुणाच्या पहिल्या बायकोने नवरदेवाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून महिला आयोगाकडे धाव घेतली आहे। जुळ्या बहिणीशी केलेले लग्न पहिल्या पत्नीला मान्य नाही असे सांगताना तिने पोलीस ठाण्यात अतुल विरुद्ध तक्रार दिली आहे। मंगळवेढा शहरातील MIDC परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या एका 4 वर्षीय बालकाच्या शोधासाठी मंगळवेढा पोलिसांच्या 2 पथकांनी छत्तीसगड मध्ये नागरिकांकडे कसून चौकशी केली आहे, तर कर्नाटक मध्येही विविध ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेण्यात आला, मात्र आज घडीला तो मिळून आला नसल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन येथे त्या बालकाचे पोस्टर लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता MIDC परिसरातून रणवीर कुमार साहू वय 4 वर्षीय राणा छत्तीसगड याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे। या घटनेला जवळपास 18 दिवस उलटून गेले असून पोलीस यंत्रणा घटनेच्या पहिल्या दिवसापासून चहूबाजूने तपास करण्यात मग्न आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी खुद्द छत्तीसगड राज्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसे पिंगळे यांचे पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न केला। सदर ठिकाणी या पथकाने जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली। DG कंट्रोल रायपूर यांची भेट देऊन त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अपहरणकर्त्या मुलाविषयी कळविण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटून मुलाच्या अपहरणाबाबत माहिती देण्यात आली आहे। अपहरणकर्त्या मुलाचे नातेवाईक यांच्याकडे कसून चौकशी करून या कुटुंबाची कुणाशी दुश्मनी, संपत्तीविषयी वाद आहे का या आदीबाबत चौकशी करण्यात आली। तसेच या पथकाने गावचे सरपंच कोतवाल यांना भेटून या मुलाचे पोस्टर देऊन सदर ठिकाणी डकवून कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळा पोलिसांशी अथवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे। दुसरे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सच्चिदित आवटे यांचे कर्नाटक राज्यातील इंडी, चडचण, आथणी, विजापूर, अफजलपूर, गाणगापूर आदी ठिकाणी भेटी देऊन मुलाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अंतर्गत 1 कोटी रुपयाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। माझी वसुंधरा मध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन ही प्रथम तर मंद्रूप ग्रामपंचायत राज्यात द्वितीय आली आहे। ग्रामसेवक नागेश जोडमोठे व त्यांच्या टीमचे यामध्ये मोठे योगदान आहे। माझी वसुंधरा अभियान 2020 अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षीस रकमेचे वितरण व बक्षीस रकमेच्या विनियोगाची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मंद्रूपने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे। सोलापूर जिल्ह्यात प्रथमच 1 कोटी रुपये बक्षीस मिळवणारी मंद्रूप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे। CEO दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले। मंद्रूप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।